नमस्कार, मी मानसी। बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूया हेडलाईन्सवर। प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला अटक। छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे उद्घाटन। किल्ले धारूर शहरात महाराणा प्रताप जयंती साजरी। बिरदेव जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न। रेल्वे स्टेशनवर गर्दीचा फायदा घेत चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अवघे 4 तासात अटक केली। दीपक पवार असे या चोरट्याचे नाव असून त्याने याआधी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने खिशातला मोबाईल चोरला। मोबाईल चोरीला गेला हे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत अवघ्या 4 तासात दीपक पवार या चोरट्याला अटक केली। अशोक कांबळे, संवाद मराठी, कल्याण। परभणी शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते करण्यात आले। भविष्यातील शिक्षणाच्या तसेच रोजगारांच्या आणि स्वयंरोजगारांच्या संधी, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण आदी विषयांवर जिल्हाधिकारी आंचल गोयल, डॉक्टर वीना भालेराव, सुनील पोटेकर, अमोल गाडे, एपी कराळे, योगेश पेडगावकर आदींनी मार्गदर्शन केले। राहुल धबाळे, संवाद मराठीले, परभणी। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी। सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-47-54। किल्ले धारूर शहरात महाराणा प्रताप जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली। सकाळी महाराणा प्रताप चौकात मान्यवरांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। नगराध्यक्ष डॉक्टर स्वरूप सिंह हजारे, उदयसिंह दिक्कत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आठवळे, महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आनंद सिंह दिक्कत, माजी नगरसेवक सचिन दुबे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। बलबी मुंडे, संवाद मराठीले, किल्ले धारूर, बीड। कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टण कोडोली येथील विठ्ठल बिरदे मंदिरात बिरदे जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। बिरदे जन्मोत्सवानिमित्ताने मंदिरात मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली। सकाळी हबप सुभाष महाराज शिंदे यांच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली। या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून धनगर समाजातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुनील नजन, संवाद मराठी लाईव्ह, अहमदनगर। बातमीपत्रात इथेच थांबूया, भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।